शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे डब्ल्यू टीचा एक प्रभाव राजस्थानच्या उत्तरेला आणि पश्चिमेला तयार झाला आहे त्याचा थोडा प्रभाव मध्य भारतावर पडण्याची शक्यता आहे आणि याचाच थोडा अंश गुजरात मार्गे महाराष्ट्रावरही परिणाम करतो आहे त्यामुळे स्थानिक स्वरूपाचं वातावरण पावसाचं महाराष्ट्रामध्ये तयार होतं आहे या उपग्रही छायाचित्रानुसार निरीक्षण केलं तर मध्य भारतामध्ये मध्य प्रदेश आणि खास करून वर्धा यवतमाळ त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात रात्री थोडं पावसाचं वातावरण तयार झालं होतं मेघगर्जेने सविजांच्या कडकडस हा पाऊस पडतो आहे जे एफ मॉडेलनुसार आज महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती दाखवण्यात आलेली नाही तरी देखील स्थानिक क्षेत्र काही निर्माण होऊ शकतात त्यामुळे तसं अंदाजात थोडा बदल येण्याची शक्यता आहे उद्या मात्र विदर्भात पावसाची परिस्थिती जे एफ एस मॉडेलने दाखवली आहे त्यामुळे विदर्भाने आणि मराठवाड्याच्या काही भागात उद्या जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे विदर्भात एकवीस तारखेलाही पावसाचं क्षेत्र जे एफ मॉडेलने दाखवलं आहे हे वातावरण बावीस किंवा तेवीस तारखेला विदर्भात हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच पुढील दोन चार दिवस विदर्भात पावसाळी राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील पुन्हा विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे हे मराठवाड्याच्या दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात हे पावसाचं क्षेत्र राहील असा अंदाज आहे आपण बघतो पुन्हा सत्तावीस तारखेला किंवा अठ्ठावीस तारखेला जोरदार पावसाचं वातावरण नाशिक उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा म्हणजे यामध्ये बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे काही प्रमाणात ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे गारपिटीची शक्यता सत्तावीस अठ्ठावीस तारखेला अधिक आहे उच्च तापमानाची स्थिती महाराष्ट्रात उद्भवली असून बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान हे विदर्भात तयार झालं आहे त्यामुळे या परिस्थितीत सर्वांनी काळजी घ्या कारण हे उष्माघातास कारणीभूत ठरणारं तापमान आहे आपण बघतोच हे तापमान मराठवाड्याच्या दिशेने वीस तारखेला सरकण्याची शक्यता आहे पुन्हा थोडी घट एकवीस तारखेला निर्माण होईल किंवा बावीस तारखेलाही तापमान घटण्याची शक्यता आहे होणार आहे सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये उष्णतेचं प्रमाण अधिक वाढणार आहे सध्या उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय आहे शिवाय आपण या मॉडेलमध्ये बघतो अरबी समुद्राच्या अगदी कोकण किनारपट्टीला गोव्याच्या दरम्यान एक हजार सात हेक्टर पासकलचा सा कमी दाब आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती ठिकठिकाणी निर्माण होऊन पाऊस पडतो आहे ही दोन त्याची कारणं आहेत शिवाय आज आणि उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे म्हणजेच कोकण किनारपट्टीला थोडी ढगाळ परिस्थिती आधी राहण्याची शक्यता आहे आपण बघतो खूप मोठ्या प्रमाणात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव डब्ल्यू डीमुळे तयार होतो आहे त्यामुळे पावसाचं वातावरण संपलेलं नाही स्थानिक स्वरूपात पावसाचं वातावरण तयार होत राहणार बेक आहे वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कमी दाबाचे छोटे छोटे क्षेत्र तयार होत आहेत हे स्थानिक स्वरूपाचे आहेत आणि ते बाष्पयुक्त ढग जेही आहे ते खेचले जात आहेत आणि पर्याने स्थानिक स्वरूपात छोटे छोटे पावसाचं क्षेत्र तयार होतंय मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस हा पाऊस पडतो आहे त्यामुळे आपल्याला विजा पडण्याची भीती अधिक आहे यामध्ये जनावरं मरणं किंवा माणसांनाही इजा पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा वेळेस मोबाईलचा वापर कमी करा जनावरं उघड्यावर बांधू नका आणि स्वतःची देखील काळजी घ्या गुजरात मार्गे एक डब्ल्यू टीचा छोटा प्रभाव हा महाराष्ट्राच्या दिशेने सरकतो आहे त्यामुळे त्याचा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सत्तावी 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 महाराष्ट्रात अवकाळी पावसाची निर्मिती करण्यास तो कारणीभूत ठरणार आहे आज पुणे जिल्ह्यात जुनरच्या आजूबाजूने थोडी ढगळा परिस्थिती निर्माण होऊन दुसऱ्या ठिकाणी पावसाचं धोरण तयार होण्याची शक्यता आहे आपण याही ठिकाणी बघतो की श्रीरामपूर वैजापूर और छत्रपती संभाजीनगर या भागात देखील पावसाळी वातावरण आज तयार होण्याची शक्यता आहे उद्या देखील आपण बघतो मालेगाव ते जळगावच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोल्याच्या दरम्यान किंवा वाशिम आणि हिंगोलीच्या दरम्यान जालना वासिम हिंगोलीच्या काही भागात त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये थोडंफार पुणे जिल्ह्यामध्ये आणि खास करून वीस तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गोव्यामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदियामध्ये देखील पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतीची कामं जशी उघडीप मिळेल तशी आपल्याला करून घ्यायची आहेत कारण पूर्ण उघडीप मिळेल मग शेतीचं काम आपल्याला करता येईल असं होणार नाही कमी दाबाचे छोटे क्षेत्र तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात तयार होणार आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठं पावसाचं वातावरण गडचिरोली थे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तेवीस तारखेला निर्माण होणार आणि या ठिकाणी गारपीट देखील होणार आहे त्यामुळं खास करून गडचिरोली जिल्ह्यातील या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे स्थानिक स्वरूपाचा पावसाचं वातावरण तयार होणार आहे आपण जर बघितलं तर चोवीस तारखेपासून पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये याची सुरुवातीला हजेरी लागेल म्हणजे लातूर जिल्ह्याचे खास करून पूर्वेकडील जे उदगीर किंवा देंगलोर हे जे भाग आहेत नांदेडचे तर या भागामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण तयार होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नाही त्यांनी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या माध्यमातून ते आपल्या या ग्रुपला जॉईन होऊ शकतात आपण बघत आहोत की लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस तारखेला देखील पावसाळी वातावरण राहणार आहे बघतो महाराष्ट्रामध्ये खूप ढगाळ परिस्थिती आणि खूप पावसाचं वातावरण सव्वीस तारखेपासून तयार होणार आहे आपण आहोत की सत्तावीस तारखेला सगळेच मॉडेल जवळपास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला याचा प्रभाव तयार होताना दिसतो आहे या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी वात गारपीट होणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील खूप मोठं पावसाचं क्षेत्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये असणार आहे त्याच गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप मोठी गारपीट या दरम्यान होईल असा अंदाज आहे सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर या सर्वच विभागात म्हणजे महाराष्ट्रातील अनेक विभागांमध्ये किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये हे पावसाळी वातावरण असणार आहे आणि आपण यापूर्वी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की एप्रिलचा शेवटचा आठवडा हा अधिक पावसाळी आहे आपणच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा.